आता यापुढे या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान सुरुवात. राज्यामध्ये पुढील 3 दिवस म्हणजेच 18 सप्टेंबरपर्यंत संततधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच ठाणे, नाशिक, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 97.07% पाणीसाठा जमा झालाय. हा साठा 364 दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय आणि मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली असून पाणी कपातीचे संकट सुद्धा दूर झालंय. मुंबईत अजूनही ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून 3393 घनमीटर प्रतिसेकंदानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. लाल नाला, पोथरा, वर्धा इथल्या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आणि या हंगामातील ही पाणी सोडण्याची 6वी वेळ. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्यानं गोंदिया जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला असून रात्रीपासून पुन्हा दमदार पाऊस झालाय. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले तर धरणं आणि जर तलावातील पाणीसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. अखेर नेरूळ ते भाऊचा धक्का जलमार्ग वाहतूक सुरू होणार आहे. यासाठी सिडकोकडून नवीन भागीदारीचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सिडकोनं सुरू केली आहे. बेलापूर इथल्या जेटीमधून सुरू झालेली वॉटर टॅक्सी सेवा भाडं जास्त असल्यामुळे प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बंद झाली होती. राज्यामध्ये 358 पैकी 194 तालुके हे दुष्काळाच्या छायेत असून 16 जिल्ह्यांमध्ये 75% कमी पाऊस झालाय. सर्वाधिक प्रभावित भागात पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश आहे. अल निनोचा फटका खरीप हंगामाला बसलाय. महाराष्ट्रासह अनेक राज्यात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे खरीप पिकं धोक्यात आहेत आणि यामुळे खरीपाचं उत्पादन कमी होईल अशी शक्यता आहे. फिचनं वर्षाअखेरीस महागाई वाढू शकते असा देखील अंदाज वर्तवलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना गुड न्यूज आहे. कोकण रेल्वेनं तब्बल 248 गणपती विशेष गाड्या सोडलेल्या आहेत. दरम्यान पेणमध्ये 1 एक्सप्रेस आणि 2 मेमू थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पेणमध्ये सीएसएमटी ते सावंतवाडी एक्सप्रेसला थांबा देण्यात आलाय. लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन आज भाविकांना घेता येणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन घेता येईल आणि न्यूज 18 लोकमत वरती सुद्धा तुम्ही थेट प्रक्षेपण पाहू शकताय. गणेशोत्सवात कार्यक्रमांसाठी 5 दिवस मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आली. गणेशोत्सव 4 दिवसांवरती आलेला असताना अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे मंडळांचा भाविकांमध्ये सुद्धा प्रचंड नाराजी होती आणि सरकारसोबत 4 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत आश्वासन देऊनही अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचं समन्वय समितीनं म्हटलं. सजावट, पूजा साहित्य, आभूषणं यासोबतच गणेशाला आवडणाऱ्या नैवेद्याला ग्राहकांकडून मागणी वाढती आहे. यासाठी आगाऊ नोंदणी सुद्धा केली जाते. विविध प्रकारचे मोदक, लाडू, पेढे, बर्फी इत्यादी सर्व प्रकारांना मागणी वाढू लागली आहे. खवा, काजू, आंबा आणि मावा अशा मोदकांच्या विविध प्रकारांनी दुकानं सजली आहेत. उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील 5 वर्षांसाठी एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. नव्या निर्णयामुळे गेल्या 10 वर्षात सर्व नियम कायद्यांचं पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळालाय. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. येत्या सण उत्सवांच्या कालावधीत मिठाई सेवनानं विषबाधेचे प्रकार घडू नयेत म्हणून पालिकेतील यंत्रणा सतर्क झाली आहे. मिठाईतील भेसळ रोखण्यासाठी दुकानातील पदार्थांची तपासणी केली जाणार आहे. यात भेसळ आढळल्यास संबंधितांवरती कारवाईचा इशारा देण्यात आलाय. वर्धा नगरपालिकेच्या पथकानं बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जप्त केल्या. 7 दुकानांवरती नगरपालिकेच्या पथकानं धाड टाकून 47 मूर्ती जप्त केल्या. शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आणि गणेशोत्सव आधी लालबागच्या राजाच्या सजावटीवरती शेवटचा हात फिरवला जातोय. लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये लगबग सुरू झाली आणि यावर्षी लालबागच्या राजासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा साकारण्यात येतोय. नाशिक जेलमधील कैद्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केली आणि या मूर्तीची किंमत 800 ते 5500 रुपयांपर्यंत आहे. इथे सुमारे 1500 प्रकारचे गणपती बनवण्यात आले. गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरती रायगड पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तब्बल 400 पेक्षा अधिक पोलिसांची टीम प्रवास करणाऱ्या प्रवाशाला रस्त्यावरती येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना 10 ठिकाणी मदत आणि विश्रांती केंद्र उभारली जातील.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरवाड्यांच्या दिमतीला एसटी महामंडळ सज्ज झालंय. तब्बल 4000 लालपरींचं बुकिंग हाऊसफुल झालंय. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत मोठ्या थाटात पहिली एसटी कोकणासाठी रवाना झाली. एमएमआर क्षेत्रातून जवळपास 2.5 लाख गणेश भक्त दोन दिवसात कोकणाकडे कूच करणार आहेत. ठाणे शहरामध्ये 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आलाय. विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल केलेले आहेत आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं केलंय. नवी मुंबई पोलिसांच्या वतीनं आयोजित शांतता बैठकीत विविध धर्मांच्या धर्मगुरूंनी आगामी सर्व सण शांततेत पार पाडण्याचं आश्वासन दिलं. गणेश विसर्जन आणि ईद मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे मुस्लिम समाजाचा मेळावा 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबरला आयोजित करण्यात येणार असल्याचं मुस्लिम धर्मगुरूंनी सांगितलं. 143 वर्ष जुनी ऐतिहासिक पौराणिक आणि धार्मिक महत्व असलेल्या मारबत उत्सव नागपुरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा होतो. मारबत उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 9 वाजता काळी आणि पिवळी मारबत मार्गस्थ होईल आणि पिवळी मारबतीला देवीचं रूप म्हणून पूजलं जातं आणि काळी मारबत ही दुर्जनांचं प्रतीक असल्याची मान्यता आहे. नागपुरात ओबीसी आंदोलनाचा आज 6वा दिवस असून 13 तरुण साखळी उपोषण करणार आहेत. ओबीसींमधील संभ्रम दूर केला नाही तर मंगळवारपासून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासनाची मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाविरोधात ओबीसी समाज एकवटला असून जिल्हाभर आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या संदर्भात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत बैठक घेतली आणि राजकीय आरक्षण जाहीर होईपर्यंत स्थानिक स्वराज्य निवडणुका घेऊ नका अशी मागणी करण्यात आली आहे. रविवारी सांगलीमध्ये मराठा संघटनांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला भाजप खासदार संजय काका पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी पाठिंबा दिलाय. या मोर्चासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावरती आहेत. सकाळी 7:30 वाजल्यापासूनच त्यांचा पुणे दौरा सुरू झालाय. मार्केट यार्डमध्ये गणेशोत्सव पुरस्कार सोहळ्यात ते सहभागी झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील शासकीय विमान हेलिकॉप्टर वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनानं सुधारित नियम लागू केले आहेत. राज्यपालांना शासकीय विमान वापरासाठी मुख्यमंत्र्यांची परिपूर्व परवानगी घ्यावी लागत होती. ती अट आता रद्द करण्यात आली आहे. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सर्वसाधारण सभा आज होणार आहे. शिरगाव इथे मैदानात सभा पार पडेल. या वार्षिक सभेच्या निमित्तानं सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकलेत. सत्ताधारी सतेज पाटील आणि महाडिक गड आमने-सामने येणार असल्यामुळे ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे हैराण झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे आजपासून शेतकरी संवाद दौरा करणार आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शनिवारी नाशिकमधल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ते जाणून घेतील. म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील 5309 घरांच्या सोडतीसाठीची जाहिरात आज प्रसिद्ध होतीये. तसंच आजपासून ऑनलाईन अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुद्धा सुरुवात होणार असून ही सोडत नोव्हेंबरमध्ये काढण्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातील ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होते. याबाबतचं निरीक्षण सार्वजनिक आरोग्य विभागानं नोंदवलंय. मुंबईत डेंग्यूचा सर्वाधिक उद्रेक झाला असून त्याखालोखाल नाशिक आणि नागपूर शहरात रुग्ण वाढलेले दिसत आहेत. मलबार हिलमधील प्रमोद नवलकर गॅलरीनंतर मरीन ड्राईव्ह इथे 52 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसंच समुद्र पाहण्यासाठी तयार करण्यात येणार आहे. पर्यटकांना 53 मीटर आत जाऊन समुद्र परिसर निहाळता येईल. गणेशोत्सवाच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली आहे. दापोली आणि गुहागर तालुक्यातील सुमारे 30 गावांना जोडणारी फेरीबोट सेवा सुरू झाल्यानं याचा फायदा पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांना होणार आहे. मुंबई शहरात बेस्टच्या वतीनं खासगी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी 330 पेक्षा जास्त स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यात महानगर गॅसच्या वतीनं गोरेगाव ओशिवरा आणि बस डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू आहेत. लवकरच आणखी 13 डेपोमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानं राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदी वाढली. सहज उपलब्ध होणारी चार्जिंग स्टेशन, राज्य आणि केंद्राकडून मिळणारी सबसिडी यामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढलाय. राज्यात सध्या 3,21,510 ई वाहनं रजिस्टर आहेत. रेशनवरती दिल्या जाणाऱ्या धान्यामध्ये ऑक्टोबर महिन्यासाठी कपात होणार आहे. राज्यात तब्बल 76,059 टन कमी धान्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे काही लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे. तर धान्यामध्ये कपात होणार असल्यामुळे प्रत्येक गावात वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगराला कृषी मालाचा पुरवठा करणाऱ्या सर्वात मोठ्या बाजारपेठा पुनर्विकासाच्या उंबरठ्यावरती आहेत. त्यामुळे आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुनर्विकासाला गती मिळणार आहे. गेल्या महिन्यात एपीएमसीतील भेटीदरम्यान पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील 100 दिवसात एपीएमसीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करू असं आश्वासन दिलं होतं.
गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग 543 काम संथगतीने सुरू आहे. याचा फटका आता सर्वसामान्यांना बसतोय. रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढण्याची भीती आहे. मागील वर्षी झालेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे मुक्त गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक संकल्पना राबवण्याचा एक आगळावेगळा प्रयोग नंदुरबार पोलिसांनी यशस्वी करून दाखवला. याच अनुषंगाने आयोजित स्पर्धेमधील विजेत्या मंडळांचं राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित आणि विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी जी शेखर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आणि यावर्षी देखील पोलीस दलानं डीजे मुक्त विसर्जन मिरवणुकीची हाक दिली आहे. ट्रेनमध्ये एक तरुण स्टंट करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय. विरार ते चर्चगेट जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये हा तरुण दरवाजातून पायरीवरती उतरून स्टंट करताना दिसतोय. दरम्यान लोकलमध्ये अशा प्रकारे स्टंट करणाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते. जुलै 2024 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेसाठी तब्बल 900 वातानुकूलित डबल डेकर दाखल होणार आहेत. आणि सध्या 35 डबल डेकर असून त्यापैकी गुरुवारपासून 16 डबल डेकर रस्त्यावरती धावू लागल्यात. तर या बसगाड्या पर्यावरणपूरक असून त्यातून कोणत्याही प्रकारचे ध्वनी किंवा वायू प्रदूषण होत नाही. या गाड्यांमध्ये दोन्ही बाजूंनी स्वयंचलित प्रवेशद्वार असल्यामुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल. मुंबई बेंगळुरू बाह्य वळण महामार्गावरील नरे भागातील स्वामीनारायण मंदिर ते रावेत परिसरात सातत्यानं वाहतूक कोंडी होते. यावरती तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी 4,000 कोटी रुपयांचा डीपीआर तयार केलाय. सोबतच कोथरूड ते मुळशी दरम्यान भुयारी मार्ग आणि पूल तसंच सेवा रस्त्यांचं काम लवकरच सुरू होत आहे अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आरटीओसह वाहन निरीक्षकांशी वाहनचालक खुज्जत घालतात, मात्र आता अशा प्रकारांना लगाम बसणार आहे. वाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे मिळणार आहेत. नियमबाह्यपणे वाहन चालवणाऱ्यांची अरेरावी या बॉडी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होईल आणि मुंबईतील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला सुद्धा कॅमेरे मिळणार आहेत. गोंदियामध्ये तिकीट तपासणीतून रेल्वेला 1,48,00,000 महसूल मिळालाय. रेल्वेनं 36,217 जणांवरती कारवाई केली तर मालवाहतुकीतून रेल्वेला 108,82,00,000 उत्पन्न मिळालंय. मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. पनवेल रेल्वे स्थानकामध्ये डेडिकेटेड फ्रेट प्रशासनानं रात्री 5 तासांचा ब्लॉक घेतला. या ब्लॉकच्या कालावधीत प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी एनएमएमटीनं विशेष बस सेवा सुरू केल्या आहेत. एनएमएमटीनं रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बेलापूर पनवेल मार्गावरती 32 विशेष बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू केल्या आहेत. रेल्वेचं काम संपेपर्यंत या बसेसची सेवा सुरू राहील. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.